डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। नमस्कार, डेली पेज उल्लासनगर न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं किरण जोशी ले चलती हूं आपको आज की कुछ ताजातरीन खबरों की ओर। 7 लाख का अवैध गुटखा जब्त, 5 गुटखा माफिया फरार, पुलिस गुटखा माफियाओं की तलाश में। कल्याण कोलशेवाड़ी पुलिस की कार्रवाई, 7 लाख का गुटखा जब्त। कल्याण कोलशेवाड़ी पुलिस ने विठलवाड़ी इलाके में मंजुनाथ बार के पीछे स्थित गायकवाड चाली पर छापा मारकर 7 लाख का गुटखा जब्त किया। इस गुटखे का स्टॉक गायकवाड चाली के एक कमरे में रखा गया था, इसे बेचे जाने वाला था, लेकिन उससे पहले ही पुलिस ने छापामारी कर इस गुटखे को जब्त कर लिया। इस मामले में मुख्य सरगना मनीष यादव समेत इसरार अहमद, विनोद गंगवानी और उसके दो साथी फरार हो गए हैं और पुलिस उनकी तलाश कर रही है। इतनी बड़ी मात्रा में गुटखा कहां से आया, अब पुलिस तलाश कर रही है कि ये कहां और कैसे बेचने जा रहे थे। काल रात्रि माननीय डीसीपी सरांकडून इन्फॉर्मेशन आली की सरांना गुप्त बातमीदाराने माहिती दिली, डीसीपी सरांना, की कोळशेवाडी पोलिसांच्या हद्दीमध्ये विठ्ठलवाडी मंजुनाथ बिअर बारच्या मागे या ठिकाणी गायकवाड साडीमध्ये अवैध गुटखा साठवणूक करून ठेवली व त्याची विक्री करतायत अशी बातमी सरांना मिळाली। सरांनी ती आम्हाला आदेश केला की तुम्ही जाऊन तात्काळ कारवाई करा। त्या अनुषंगाने एपीआय पगारे, PSI चौरे, तसेच PSI जाधव व यांच्यासह टीम यांनी जाऊन तिथे धार टाकले रात्रीच, आणि त्या ठिकाणी एकूण 7 लाख 6 हजार रुपयाचा गुटखा, विमल गुटखा आणि तंबाखू असं साहित्य मिळून आलेलं आहे, तो गुटखा जप्त करण्यात आलेला आहे। त्या दरम्यान जेव्हा रेड केली तेवढेच आरोपी तिथून फरार झालेला आहे। त्याच्यामागे 2 पथक आम्ही पाठवलेली आहेत, सायंकाळपर्यंत त्यालाही अटक करून, तो जो मेन मालक आरोपी आहे मनीष, त्याच्यासोबत अजून त्याचे 4 साथीदार, मनीष कुमार, श्यामकरण, यादव याचा तो माल आहे, परंतु त्याला त्याचे 4 साथीदार आहेत, त्याच्यामध्ये इसरार आहे अहमद, विनोद गंगवानी, मुकेश आणि शिवम मदेशिया असे 4 त्याचे साथीदार आहेत, जे 4 मिळून हा व्यवसाय करतात। आणि कोळशेवाडी आणि कल्याण पूर्व पश्चिममध्ये त्याचे पांटापर्यंत जाऊन विक्री करतात। तरी त्यांना रात्री आमच्या अंमलदारांनी बातमीच्या आधारे व माननीय DCP सरांच्या मार्गदर्शनाने रेड केलेली असून मुद्देमाल जप्त करण्यात आला, गुन्हा दाखल केलेला आहे, पुढील कारवाई करीत आहोत।